मित्रांनो, अंतराळात गेलेला पहिला सजीव प्राणी तुम्हाला माहीत आहे का? तर त्याचे नाव आहे लायका। लायका हे एक फिमेल कुत्रा होता जो 3 नोव्हेंबर 1957 रोजी सोव्हिएत रशियाच्या कृत्रिम उपग्रह स्पुतनिक 2 वर पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित केलेला पहिला सजीव प्राणी होता। हे सर्वांना माहीत होते की लायका या मोहिमेतून वाचणार नाही, परंतु तिचे खरे नशीब चुकीचे सांगण्यात आले। लायका एक लहान 6 किलो वजनाचा शांत स्वभावाचा मिश्र जातीचा कुत्रा होता। सुमारे 2 वर्षाचा होता। रस्त्यावरून सुटका केल्यानंतर सोव्हिएत स्पेस फ्लाईट कार्यक्रमात देण्यात आलेल्या अनेक भटक्या कुत्र्यापैकी ती एक होती। केवळ मादी कुत्र्यांचाच वापर केला जात होता, कारण त्यांना नर कुत्र्यापेक्षा शारीरिकदृष्ट्या अधिक अनुकूल मानले जात होते। लायकाने हळूहळू लहान जागेत राहण्याची तिला प्रशिक्षण देण्यात आले। तिला गुरुत्वाकर्षणातील बदलांची सवय लावण्यासाठी सेंट्रीफ्यूजमध्ये ठेवण्यात आले आणि तिला जेलीच्या स्वरूपात अन्न खाण्यास शिकवले, जे वजनहीन वातावरणात सहजपणे दिले जाऊ शकते। जेव्हा तिला अंतराळात सोडले गेले तेव्हा ती किती वेळ जिवंत राहिली यापेक्षा तिचा मृत्यू किती खूप भयानक होता। रॉकेट उड्डाणाच्या वेळी तिच्या हृदयाची गती तिप्पट झाली होती। लायका जेव्हा पृथ्वीच्या पहिल्या कक्षेत पोहोचली तेव्हा उपग्रहाचा कूलिंग ठेवणारा फॅन निकामी झाल्यामुळे त्याचे तापमान खूप वाढले आणि अतिउष्णतेमुळे लायका नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला। नासाच्या म्हणण्यानुसार थर्मल कंट्रोल सिस्टीम योग्य रीतीने काम करत नसल्यामुळे आणि प्रक्षेपण दरम्यान विसंगतीमुळे काही इन्सुलेशन फाटल्यामुळे अवकाशयानात जास्त तापले असावे। 10 नोव्हेंबर 1957 रोजी स्पुतनिक 2 बॅटरीचा मृत्यू झाला आणि अवकाशयानाने डेटा पाठवणे बंद केले। सर्व यंत्रणा बंद झाल्यामुळे अंतराळयान 14 एप्रिल 1958 पृथ्वीभोवती फिरत राहिले आणि 2500 जास्त कक्षा पूर्ण करून ते उपग्रह पृथ्वीवर येऊन नष्ट झाला। अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा।